केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून सांगलीत सरकारी कर्मचाऱ्यांचे एक तास वॉक आउट आंदोलन. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी, PFRDA बिल रद्द करण्यासाठी आणि शासकीय विभागातील जिल्हा परिषदेतील आणि शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण कंत्राटीकरण रद्द करण्यासाठी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपाला पाठिंबा म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर एक तास वॉकआउट करून निदर्शने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारिका, अधिपरिचारक, इन्चार्ज आणि वर्ग 4 चे हे कर्मचारी आणि बंधू यांनी निदर्शनाने या संपाला पाठिंबा दिला. यावेळी पुणे विभागीय सचिव PN काळे यांनी NPS बाबत सुबोधकुमार समितीची भूमिका काय आहे आणि संघटनेची भूमिका काय आहे याबाबत माहिती दिली. नुकतीच माननीय विश्वास काटकर साहेब समन्वय समितीचे राज्य निमंत्रक यांनी मुंबई येथे तातडीची बैठक बोलावून राज्यातील पदाधिकारी यांच्याबरोबर सुसंवाद साधला. त्या बैठकीचा इतिवृत्तांत PN काळे यांनी उपस्थित कर्मचारी यांच्यासमोर मांडलाय. या गेट मिटिंगसाठी मध्यवर्ती संघटनेचे रवी अर्जुने, गणेश धुमाळ, विजय पाटील, शोभा मास्ते, सुहास रेपे, प्रकाश आवळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.